त्यामुळे आपण मंत्रालयावरती शांततेमध्ये जाणार आहोत। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, कुठल्याही कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत घालू नये। थोड्याच वेळेमध्ये आपल्या सर्वांना कार्यक्रम या ठिकाणी करायचा। बोलो भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। देवेंद्र जी आप संघर्ष करो, दादा पाटील जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। तर ओबीसी राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक झालेली आहे आणि हा मोर्चा शांततेत काढला जाईल असं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकतंच स्पष्ट करण्यात आलेलं आहे। भाजप मंत्रालयावर मोर्चा काढतोय आणि या मोर्चाला सुरुवात होते, मात्र हा मोर्चा शांततेमध्ये काढला जाईल असं नुकतं स्पष्टीकरण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद दिसून आला आणि याचवेळी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली, मात्र आता या मोर्चाला सुरुवात होते आणि हा मोर्चा शांततेमध्ये मंत्रालयावर धडकणार असल्याचं भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि मंत्रालयावर आता भाजप हा मोर्चा काढतोय। या मोर्चाला सध्या सुरुवात होत आहे, मुंबईतली ही काही दृश्य आपण पाहतोय, भाजपच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। वेळ काढूपणा करून आमच्या राजकीय आरक्षणाचा हत्या या महाविकास आघाडी सरकारने केली। मागच्या 10-12 दिवसापूर्वी मध्य प्रदेशने सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली, ट्रिपल टेस्ट पूर्ण केली, ओबीसी राज्याचा आयोग नेमला, त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार तो या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला सादर केल्याने सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिलेला डाटा हा मान्य करून त्यांचं आरक्षण पूर्ववत केलं। या उलट राज्याचं महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष आमच्या तोंडाला पानं पुसतंय, वेळ घालूपणा करतंय। 13/12/2019 या विषयातला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, त्यांनी 15 महिने याकडे दुर्लक्ष केलं आणि 2 जून 2021 आयोग नेमला। ज्या नेमलेल्या आयोगाला निधी दिला नाही, राज्याच्या अर्थमंत्रींना आमदारांच्या घरांना निधी देण्यासाठी पैसे होते, नवाब मलिकांना तुरुंगातनं सोडण्यासाठी वकील देण्यासाठी पैसे होते, आमदारांना फंड वाढवण्यासाठी पैसे होते, हे वसुली सरकारनं राज्याच्या मागासवर्ग आयोगाने 405 कोटी रुपये दिले असताना सुद्धा मागितले असताना 4.5 कोटी रुपये दिले आणि हे दुर्दैव महाराष्ट्रानं पाहिलं। त्यामुळे त्या आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामे दिले, नंतर काही एक विधानसभेमध्ये विधेयक आणलं, तेही सरकार सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं आणि अशा पद्धतीने वेळ काढूपणा केला आणि काल परवा राज्याच्या निवडणूक आयोगाने 14 महानगरपालिकेच्या आरक्षणाची तारीख जाहीर केली। 31 मेला हे आरक्षण जाहीर करतील। SC ST आणि महिलांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर माझ्या OBC समाज बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवाला आहे। तुम्ही वेळ काढूपणा केलाय, तुम्ही भूमिका मांडली की पुढच्या काळामध्ये OBCंचं राजकीय नेतृत्व तयार होऊ नये, तुम्ही आमच्या OBCंच्या राजकीय नेतृत्वाच्या मुळावरती उठलेला आहात। माझा महाराष्ट्रातला OBC समाज आज पेटू उठेल आणि या महाविकास आघाडीला मुळासकट फेकून टाकेल। खरं तर महाविकास आघाडीचे जे कर्ते कर्वेते आहेत, ज्यांनी महाविकास आघाडी घडवली, त्या जनता राजा शरद पवार साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे। हे सरकार तुम्ही चालवतात, हे सरकार तुम्ही घडवलेलं आहे, इतक्या मोठ्या 52% OBC समाज बांधवांवरती तुम्ही अन्याय करू नका। लवकरात लवकर या समर्पित आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तुम्ही आग्रह धरा। OBC मंत्र्याला माझी विनंती आहे की सरकार दरबारात तुम्ही काम करता रस्त्यावरती उतरण्यापेक्षा, जे 2.5 वर्ष केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा, सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशच्या निकालानंतर तुमच्या मुस्कानात मारलेलं आहे, तुमचं थोबाड फुटलेलं आहे, तुमच्या डोळ्यामध्ये अंजन व घातलेलं आहे। तुम्ही विसरलात की केंद्राची ही जबाबदारी नाही, ज्या केंद्राकडे आपण 2.5 वर्ष बोट दाखवलं त्या केंद्राची ही जबाबदारी नाही, ती जबाबदारी महाराष्ट्रातल्या महाविकास ठाकरे सरकारची होती आणि त्यांनी ती पूर्ण केली नाही, म्हणून आज मंत्रालयावरती धडक मोर्चा काढून आम्ही
या सरकारला जागा करणार आहोत। जर हे झोपलेलं सरकार जागा झालं नाही तर भविष्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये ओबीसी मोर्चा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतील आणि या महाविकास आघाडी सरकारला सोळके बळ करून सोडतील। काडूपणा केलेला आहे आणि मविया सरकार विरोधात आता भाजपा आक्रमक झालेली आहे। ओबीसी आरक्षणाची राज्य सरकारने हत्या केली। आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राचा नाही तर राज्य सरकारने हे आरक्षण मिळवून देणं गरजेचं होतं, म्हणूनच आता हे मोर्चा काढण्यात येतोय असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपने मंत्रालयावर हा धडक मोर्चा सुरू केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सरकारनं वेळ काढूपणा केला आणि राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली असल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि राजकीय आरक्षण मुद्द्यावर आता भाजपा आक्रमक झालेली आहे।